समोर येते ती आहे खातेवाटपाच्या संदर्भातली. खातेवाटपासंदर्भात पुन्हा एकदा बैठक सुरू झालेली आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दालनामध्ये ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे. सुभाष देसाई, जयंत पाटील, अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत. बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अशोक चव्हाण यांची देखील या बैठकीला उपस्थिती आहे. महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपासंदर्भात रस्सीखेच सुरू असल्याचं एकूण चित्र पाहायला मिळत आहे. आताची मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दालनामध्ये ही बैठक सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची एकूण चर्चा आहे. या बैठकीला सुरुवात झालेली आहे. खातेवाटपासंदर्भात पुन्हा एकदा बैठक सुरू असल्याची मोठी बातमी आपण पाहतोय. संजय पिळणकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजय, काय नेमकी शक्यता आहे, कशा पद्धतीनं चर्चा आहे, काय अधिक माहिती? एकंदरीत खातेवाटपा संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा पेज संपत नाही किंवा सुटत सुटत नाहीये. या अनुषंगाने आज आपण बघितलं, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जो आहे तो खातेवाटपावरून जे आहे बैठकांचं सत्र सुरू होतं. अगोदर सह्याद्री अतिथीगृहामध्ये, तदनंतर मंत्रालयामध्ये दोनदा या बैठकींचं सत्र सुरू झालेलं आहे आणि आता ही बैठक सुरू आहे. एकंदरीत पाहिलं तर ज्या अनुषंगाने खातेवाटपा संदर्भामध्ये, कारण खाती कोणाकडे कुठली असतील त्याचं जरी अगोदर ठरलेलं होतं, तरी आता शपथविधीनंतर काही महत्वाची खाती आहेत त्याच्यामध्ये एक दोन फेरबदल व्हायला हवेत असं शक्यता वर्तवली जात आणि त्या अनुषंगाने ही जे बैठकांचं सत्र आहे ते सुरू आहे. वास्तविक पाहता आपण पाहिलं तर ऊर्जा असो, महसूल असो, वैद्यकीय शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल, आजीविका, आदिवासी विकास किंवा महिला व बालविकास, हे जी खाती आहेत ती काँग्रेसकडे आहेत. तदनंतर सुद्धा काँग्रेसची अशी अपेक्षा आहे की ह्या खात्यांसोबत अजून एक खातं जे आहे ते त्यांना वाढवून हवं आहे. आणि या संदर्भामध्ये काल दिल्ली दरबारने काही राहुल गांधी यांची भेट सुद्धा घेतली होती आणि तेव्हा एकंदरीत अशी चर्चा झाली होती. परंतु दुसरीकडे आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतर आता सध्या जे खातं आहे, गृह खातं अतिशय महत्वाचं खातं आहे सरकारमधलं, दोन नंबरचं खातं संबोधलं जात होतं, ते सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे आणि म्हणूनच काँग्रेसने अजून एक खाते आपल्याला देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे. कारण ज्या पद्धतीने काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना योग्य ते खातं किंवा त्या दर्जेचं खातं देण्यात यावं असा एक आग्रह पुढे होताना दिसत आहे. म्हणून हा जो पेच आहे तो आजही कायम आहे आणि कदाचित ज्या पद्धतीने जयंत पाटील असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसचे, यांनी सांगितलेलं आहे की एक दोन दिवसात जो आहे हा पेच सुटेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आपण पाहतोय खातेवाटपासंदर्भात बैठक सुरू आहे आणि महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याची एकूण आपण बातमी पाहतोय. या बैठकीला सुभाष देसाई, जयंत पाटील, अजित पवार यांची देखील उपस्थिती आहे.